नमस्कार, मी भीमराव लोणारे, आयबीएम टीव्ही 9 न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. सदैव महाराष्ट्रामध्ये जे नेहमी चर्चेत असतात आणि सभागृहामध्ये बच्चू कडू काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असते. त्यांनी या अधिवेशनादरम्यान एक मराठा आरक्षणावर जे चर्चा सुरू आहे या दरम्यान त्यांनी म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री बनवा, मराठा समाज शांत होईल. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आयबीएम टीव्ही 9 न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये. काय सांगाल तुम्ही? माझं असं मत आहे का, बाबासाहेब आंबेडकर, पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज प्रकाशजी आंबेडकर आहे, बाळासाहेबजी आंबेडकर. एकंदरीत त्यांचा असलेलं कामकाज, त्याचा असलेला अभ्यास, हा सगळा विषय घेऊन आमचा असा विचार आहे का, 8 मराठे मुख्यमंत्री झाल्यावरही मराठ्यांना आरक्षण भेटू शकलं नाही, तर प्रकाशजी आंबेडकर त्यांच्या अभ्यास असलेला अभ्यास आणि हे सगळं पाहून निश्चितच ते आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. आणि यासोबतच एक ऋण म्हणून म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली, त्यांचं असलेलं योगदान, त्यांचे असलेले कष्ट आणि हे सगळं पाहून किमान दलित बांधवामधून एक मुख्यमंत्री झालं पाहिजे अशा आमच्या भावना आहे. एक बघण्यात येत आहे की सभागृहामध्ये महापुरुषांच्या नावाचा वापर करून राजकारण होत आहे आणि ते सुद्धा तुम्ही बोलले, काय सांगाल यावर? मला असं वाटतं का, प्रत्येक जण महापुरुष म्हटलं का त्याला जातीपुरतं मर्यादित करून ठेवतात आणि मला नाही वाटत कुठल्याही महापुरुषाचं काम हे एका प्रांतापुरतं, एका देशापुरतं नव्हे तर ते जगालाही उरून पुरणारं एवढं तत्वज्ञान त्यांच्याकडे असतं, तेवढे कष्ट त्यांचे असतं. आणि कुठल्याही समाज बांधवानं महापुरुषाला हे मर्यादित न ठेवता त्याची व्यापकता कशी वाढन याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्या बोलण्यामुळं तर त्यांची व्यापकता कमी होत असेल किंवा त्याच्यामुळं जाती जातीमध्ये तणाव निर्माण होत असेल तर असं करू नये. त्याच्यामुळं त्या एवढ्या मोठ्या त्यांच्या कष्टाला उद्या आपण मोठ्या व्यासपीठावर न्याच्याऐवजी पुन्हा खोलीत बांधून ठेवण्याचं काम करू नये अशा साध्या अपेक्षा आहे. जरांके पाटलांनी महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणावर खूप सुरू आहे, जरांगे पाटील मराठा बांधवांसाठी लढा देत आहेत, काय वाटते तुम्हाला, सरकार गंभीर आहे की नाही? प्रश्न असा आहे का, मराठा कोण आहे? मुळात असा आहे का, मराठा हा एका जातीचा एका धर्माचा विषय नाही. मराठा म्हणजे महाराष्ट्रातला लढणारा असा वीर आणि त्याला एक सार्वत्रिक असं स्वरूप आलेलं आहे मराठा या शब्दाला. तो या मुलखाचं नाव मराठा आहे. आपण असं म्हणतोय का मराठे आले असं आपण म्हणायचंय आणि महात्मा ज्योतिबा फुलेने तर स्पष्ट करून सांगितलं आहे कोण मराठे, तर महारापासून तर ब्राह्मणापर्यंत हे सगळे मराठे. म्हणजे याचा अर्थ जर महात्मा ज्योतिबा फुलेचं 200 वर्षापूर्वी केलेलं लिहिलेलं पुस्तक आणि त्यावेळेतली असलेली व्यवस्था सगळं पाहून आपण हा आज त्यांच्या म्हणण्यानुसार मी मराठा आहे, बाबासाहेब आंबेडकरही मराठीच होते, म्हणजे महाराष्ट्रात या मुलखाचं नाव होते ते मराठे म्हणूनच त्यांना संबोधलं जात होतं. देवेंद्र फडणवीस पण मराठीच आहे, भुजबळ साहेब पण मराठीच आहे, सगळे मराठे. आणि असं मी नाही म्हणत, असं ज्योतिबा फुले म्हणतात, महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी हा मोठ्या वैचारिक आणि चांगल्या विचारातून त्याला हे आपण पाहतो का उद्देशून ते बोलल्या गेले. आपण पाहतो का पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र खंडामध्ये सुद्धा तिथे सुद्धा हा उल्लेख आहे. जेव्हा झेंडा समितीचे पूज्य बाबासाहेब आंबेडकर समितीचे सदस्य झाले तेव्हा भगवा शिवाजी महाराजाचा भगवा झेंडा हा या देशाचा झेंडा असला पाहिजे अशा त्यांच्याही भावना होत्या. आणि त्यावर सुद्धा पूज्य बाबासाहेब आंबेडकर हे मराठे आहे आणि त्याला त्यांना शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याचा तिखट अभिमान आहे असं आम्ही पाहतोय बोलल्या गेलं.
आणि बाबासाहेबांनी सुद्धा तो विषय खूप लावून धरला होता. आणि त्याच्यावर हे सिद्ध होतं का मराठी ही एका जातीचं नाही तर मुलखाचं नाव आहे. जनगण मनामध्ये सुद्धा आपण पाहतो, राष्ट्रगीतामध्ये सुद्धा पंजाब सिंधू गुजरात मराठा हा जर जातीवाचक शब्द जर केला आपण याला, तर त्या राष्ट्रगीतामध्ये सुद्धा जातीचा उच्चार होऊन आपण जनगण म्हणण्यात टाकतो काय. असे कित्येक गीत, कित्येक पुस्तक, कित्येक पोहाळे आपण पाहतो का बदलावं लागेल या सगळ्या गोष्टीमुळं. तर ते जातीवाचक जर तो शब्द केला तर मराठा जातच नाही असं. मराठा ही जात नाही आहे, मराठी ही मुलखाचं नाव आहे, सर्ववाचक नाव मराठ्यांचं आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे. नाहीतर मग गुजरातले गुजराती म्हणतो, पंजाबले पंजाबी म्हणतो, राजस्थानले राजस्थानी म्हणतो, तसं महाराष्ट्राले महाराष्ट्रीयन म्हणतो, आपण मराठा म्हणतो. असा एक त्याच्यामध्ये सध्या पाहिलं जात आहे आणि त्याच्यामुळंच जनगण मनामध्ये आपण मराठा आला. मग एवढी जर स्पष्टता तिथं असल्यावरही मग मराठवाड्यातला मराठा हा कुंभीच आहे हे स्पष्ट होते. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेने तर याच्या पुढे जाऊन पवळ्यात म्हटलं, म्हणजे छत्रपती शिवराय पोशिंदा कुंभ्यांचा असं म्हणून मराठ्यांच्या जेव्हा शाहिस्तखान पुण्यात आला आणि जिजाऊ जेव्हा पुण्याला होत्या तेव्हा मराठ्यांची नाकेबंदी शाहिस्तखानाने केली असं पवळ्यात त्यांचं हे आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुंभ्यांचा राजा असं म्हण, म्हणजे कुंभ्यांचा म्हणजे सगळ्यांचा राजा, जो जो शेती करणारा किंवा रयतेचा राजा. तर आज त्याचं जे काही वंशज आहे ते मराठा लिहितात. तुकाराम महाराज म्हणतो बरं झालं तेव्हा मी कुंभी झालो, पण त्यांचे आताचे वंशज मराठा लिहितं. हे किती म्हणजे स्पष्ट आहे का आज जो मराठवाड्यातला मराठा चुकून त्यावेळेस लिहिला गेला. कारण तेव्हा आपण पाहतो का निजामशाहीमध्ये किंवा त्याच्या अगोदर एका इकडे लढाईले जायचं आणि पावल्या वेळात शेती करायचं असं एकंदरीत व्यवस्था होती. याचा अर्थ लढाईमध्ये सगळेच समाज लढत होता. 18 पगड जातीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचं राज्य निर्माण केलं आणि या हिंदुस्थानामध्ये मानाचा तुरा उभारण्याचं काम त्यांनी जगाच्या व्यासपीठावर एवढं चांगलं राज्य. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी म्हटलं की मी घटना लिहिताना मला छत्रपतीचं राज्य समोर माझ्या येत होतं आणि त्याचाही मला खूप आधार झाला. एक 300 वर्षानंतर त्याच्याबद्दलची शिवाजी महाराजबद्दलची असणाऱ्या बाबा पूज्य बाबासाहेब आंबेडकरच्या भूमिकेतून हे स्पष्ट होतं का या रयतेच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी जात पाहून शस्त्र दिले नाही, जात पाहून पद दिले नाही आणि त्या व्यवस्थेला आरपार चिरत आपण पाहतो का एक रयतेचं राज्य निर्माण करण्याचं काम केलं. आणि मग लढला तो सगळ्या जातीतले लोक लढले आणि लढणाऱ्या व्यक्तीला नाव मराठे दिल्या गेलं. तर ते एका जातीपुरतं मर्यादित होऊ नये असा मला विचार आहे माझं. मी एकट्यानंच ते मत मांडलं सभागृहामध्ये, मला वाटत नाही कोणी ते हिंमतही करणार नाही हे मांडण्याचं. वाटते तुम्हाला म्हणजे जे जरांगे पाटील जे मराठा संदर्भात जे बोलत आहेत की आरक्षण मिळायला हवं, सरसकट कुणबींचं प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र मिळायला हवं, काय वाटते तुम्हाला की खरंच ओबीसी मध्ये जेव्हा इतर जाती आल्या म्हणजे काही जाती जेव्हा आल्या तेव्हा काही आंदोलन करावं लागलं नाही, काहीच नाही, एक समिती तयार झाली आणि पटापट एका अर्ध्या पानाच्या पेजवर त्या जाती ओबीसी मध्ये घेतल्या गेल्या. पण आता राहिले की ते 34 लाख मराठ्याचा प्रश्न आहे. म्हणजे विदर्भातले सगळे कुंभी मराठे होते ते कुंभी झाले, खानदेशातले मराठे कुंभी झाले, कोकणातले मराठे कुंभी झाले आणि पश्चिम महाराष्ट्रातले तर 90% मराठे कुंभी झाले. फक्त 8 जिल्ह्याचा प्रश्न आहे. एका जिल्ह्यामध्ये 4 लाख घरं पकडा आपण, 8 चौक 32 लाख, 32 लाखाचे अर्धे मराठे पकडा, अर्धे इतर समजा, अर्धे तर नसरच कमीच आहे. मग राहिले 16 लाख, 16 लाख परिवारासाठी त्याचा 4 जर गुन्हा केला तर 64 लाख, 64 लाखातले 10 लाख तर पहिलेच होते. म्हणजे 50 लाख मराठे जे कुंभी आहे आणि ते ओबीसीमध्ये घेऊ नये असा ज्यांचा आग्रह आहे ते चुकीचं आहे. उलट मला वाटतं त्यांना ओबीसीमध्ये घेऊन ओबीसीचं आरक्षण वाढवून घ्यावं केंद्रामध्ये आणि एकत्र लढा उभा करावा. आता मराठ्यांचं आरक्षण जर शांत करायचं असेल, जरांगे पाटलांना जर शांत करायचं असेल तर सरकारने काय करायला हवं? सरळ एक परिपत्रक काढून टाकावं आणि मराठा हाच कुंभी आहे, कुंभी हाच मराठा आहे असं स्पष्ट करून टाकावं, विषय संपून टाकावं. एक अजून प्रश्न आहे
की महाराष्ट्र सरकारचे जे विरोधक जे आहेत विरोधक आहेत ते म्हणजे तुम्ही शिंदे गटांसोबत गेले तर एक खोके हा खूप गाजत आहे, काय सांगाल या संदर्भात तुम्ही काय स्पष्ट करणार म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला जर सांगायचं आहे की विषय होऊन दोन वर्ष झाले, एक दीड वर्ष होत आहे आणि जे खोके म्हणत होते ते सरकारमध्ये आले त्याच्यानं हे स्पष्ट झालं का खोके गिके काही नव्हती, राजकीय अवस्था होती, स्पष्ट आहे सूर्यप्रकाश साहेब. अपंगांच्या मंडळ अजूनही तयार झालेलं नाही आणि अपंगांच्या साठी सुद्धा तुम्ही खूप मोठा एक लढा तुम्ही देत आहात, काय सांगा. अपंग दिव्यांग मंडळ जरी झालं नसेल तरी जे दिव्यांग मंत्रालय झाल्यामुळं त्याची कामं थांबली असं होत नाही, मंडळ लवकर तयार होईल. काही राज्यभरातून नावं घ्यायची आहे, सगळ्यांची नावं सगळ्या वर्गाची नावं घ्यायची आहे. 21 दिव्यांगाचा प्रकार वाढलेला आहे, त्याच्यातूनही काही नावं आले नव्हते, राज्यातून नाव येताना थोड्या पाहिजे, काही दिव्यांग नव्हते ते पण नावं आले, ते सगळे काढावं लागले, त्याच्यानं ते लवकर होईल. एक प्रश्न असा आहे की 2024 आता निवडणुका आहे आणि 2024 प्रहार पक्ष किती महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही मित्र पक्षांसोबत आहात किती जागेंची मागणी करणार असाल. आम्ही ठरवलं आहे का 15-20 जागा आपण लढायच्या, दिल्या तर ठीक आहे नाही तर स्वतंत्र लढवायच्या. मंत्रीपदांमध्ये तुमची वर्णी लागलेली नाही, काय सांगू. मी तर त्याचा दावा सोडला ना, 6 महिने अगोदरच मी दावा सोडला, मी सांगितलं दिलं तरी घेणार नाही, शपथ आहे त्यानं ते लिहिण्याची म्हणजे ते फाडून टाकन तिथंच. अचलपूर मतदारसंघामध्ये एक शेतकरी आहेत आणि अनेकांचे गंभीर असे प्रश्न आहेत, त्या संदर्भातही तुम्ही लढा देत आहात, काय सांगाल. आणि अचलपूरमध्ये स्नेह सगळ्या आम्ही जेव्हा जे काही प्रश्न मांडतोय शेतकऱ्यांचे काय होते. तुमचा मतदारसंघ माझ्या मतदारसंघात मला वाटतं आम्ही एक संत्राचा आमचा एक विषय होता तो सुद्धा आपण लक्षवेधी लावून त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, त्या संदर्भात मीटिंग पण घेतलेली आहे आणि आमच्याकडे होणारे तूर कापूस आणि सोयाबीन यावर सुद्धा मी सभागृहामध्ये बोललो आणि शेतीचे प्रश्न आपण जर पाहिलं तर आम्ही आज 50% सिंचनावर जातो आहे, एकंदरीत होणारं सिंचन विदर्भाच्या तुलनेमध्ये माझा मतदारसंघ अधिक जास्त समोर आहे, आघाडीवर आहे. विद्युतमध्ये पण सुद्धा आम्ही समोर नेलेलं आहे, म्हणजे पहिले 4 सबस्टेशन होते आणि आता आम्ही 12 सबस्टेशन निर्माण केले. तो ज्या पद्धतीनं सोडवायचा आहे त्या पद्धती धीरे धीरे आपण सोडतोय. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही असा आरोप विरोधकांकडनं होत आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात, काय सांगाल. विरोधकही गंभीरच नव्हते, ते गंभीर नव्हते म्हणून हे गंभीर नाही आहे आणि कुठलाच पक्ष शेतकऱ्यासाठी गंभीर नाही आहे, तो फक्त खंबीर उभा आहे सत्तेसाठी. 2024 काय भूमिका राहणार प्रहार पक्षाची. आता मला वाटतं ते आल्यानंतरच पाहू निवडणुका कशा समोर येतं, कोण कोणासोबत बसतं, अजूनही चित्र स्पष्ट नाही आहे. समीकरण बदलतात निवडणुकीत, समीकरण कसं बदलतं त्यानुसार निर्णय घेऊ. तुम्ही तर भाजप सोबतच जाणार आणि शिंदे गटांसोबत म्हणते असं कुठं आहे. आम्हाला जागा भेटल्या तर जाऊ, नाही भेटल्या तर आम्ही स्वतंत्र उभं करू. निश्चितच मी तुम्हाला सांगेल की बच्चू कडू हे लोकनेते आहेत आणि लोकांसाठी लढा देणारे नेते आहेत आणि सभागृहातही त्यांनी एक मागणी केलेली आहे की प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री बनवा, तरच मराठ्यांचं जे आंदोलन आहे ते शांत होईल. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज WH News. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.